हेलो एवरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल। आज अपन पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इंग्रजी, चैप्टर 2.2 द बॉय हू ब्रोक द बैंक, या पाठातील वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज। चला तर मग सुरुवात करूयात। चिटचॅट सेक्शनमध्ये काही ॲक्टिव्हिटीज देण्यात आलेल्या आहेत, ते आपण बघू। A lie can run round the world before truth has got its boots on. बघा, याचा शब्दशः अर्थ आपण जर घेतला तर असा होतो की खोटेपणा सर्व जग फिरून येतो जोपर्यंत सत्य आपले बूट पायात घालत नाही, किंवा सत्य आपले बूट पायात घालेपर्यंत खोटेपणा सर्व जग फिरून येतो। याचाच अर्थ काय होतो की सत्य लोकांना समजण्याच्या अगोदर जे असत्य आहे, खोटे आहे, ते संपूर्ण जगात पसरलेले असते। द अबोव कोटेशन एक्सप्रेसेस हाऊ फास्ट रूमर्स स्प्रेड, की वरच्या कोटेशनवरून आपल्या असं लक्षात येते की ह्या काही रूमर्स आहेत। रूमर्स म्हणजे अफवा। तर या रूमर्स कशा स्प्रेड होतात, कशा पसरतात, किती जोरानं पसरतात, आपणही बघतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये अफवा किती जोरानं पसरतात ते। टॉक विथ युअर ग्रुप, तुमच्या ग्रुपसोबत बोला। अबाउट सम रिसेंट र्युमर, की आत्ताच्या नुकत्याच घडलेल्या काही ज्या काही अफवा आहेत या अफवांबद्दल बोला। वेन पीपल बिलीव्ड ॲट फर्स्ट अँड सफर्ड फॉर इट लेटर, की अशा अफवा की ज्यांच्यावर लोकांनी पहिले विश्वास ठेवला आणि नंतर त्यांना खूप त्रास सहन करावा लागला। देअर वॉज अ र्युमर दॅट द सी वॉटर इन वन ऑफ बीचेस इन मुंबई हॅड टर्न स्वीट अँड वॉज अ मिरॅकल ऑफ गॉड। पीपल बिलीव्ड ॲट फर्स्ट अँड आफ्टर दॅट दे सफर्ड। बिफोर सम डेज पीपल स्प्रेड र्युमर्स दॅट इन 2020 द वर्ल्ड हॅज कम टू अन एंड। पीपल बिलीव्ड ॲट फर्स्ट बट लॅटर ऑन दे सफर्ड फॉर इट। नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाईड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक, की असंही चर्चा करायची आपल्याला की एखादी गोष्ट किंवा एखादी बातमी ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे की फेक आहे की खोटी आहे, ते आपल्याला कसं डिसाईड करता येईल। वी कॅन डिसाईड वेदर सम न्यूज इज अ फेक ऑर फॅक्ट बाय फर्स्ट चेक। वी कॅन मेक डिसिजन ऑन रॅशनॅलिटी। वी शूड बिलीव ऑर वी मस्ट बिलीव ऑन दी reliable sources. We can make it confirm by the reliable sources or authorities. Nantar ji activity, who do you think are responsible for spreading false news, ki tumhala kay vatte ki ya je kai khotya batmya ahet ya khotya batmya pasaravnya mage kunacha hat asel kiwa kon tela रिस्पॉन्सिबल, जबाबदार असेल। पीपल हू फॉरवर्ड मेसेजेस विदाउट थिंकिंग, पीपल हू वॉन्ट टू क्रिएट कमोशन अँड ऑल्सो पीपल विथ वेस्टेड इंटरेस्ट आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज। नेक्स्ट, डू यू बिलीव इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस, की तुम्ही ऐकलेल्या किंवा तुम्हाला मिळालेल्या सर्व बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवता का। नो, आय नेवर बिलीव इन ऑल द न्यूज दॅट आय कम अक्रॉस। आय बिलीव ओनली द न्यूज विच हॅव रिझनिंग अँड रिलायबिलिटी। गिव वन एक्झाम्पल ऑफ अ र्युमर which seemed to be fact in the beginning, later it was proved false. ki ekada
अफेजाचं उदाहरण द्या की जे सुरुवातीला खरी वाटत होती नंतर ती खोटी सिद्ध झाली. अँड आन्सर, SSC एक्झाम्स हॅव बीन पोस्टपोन फॉर अनसर्टन पिरियड. दिस न्यूज वॉज नॉट पब्लिश्ड बाय SSC बोर्ड. फर्स्ट पीपल थिंक दॅट इट इज फॅक्ट बट लेटर इट वॉज प्रूव्ड फॉल्स. सेकंड ॲक्टिव्हिटी गिवन हियर, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली दिलेली विधाने वाचा. डिस्क्राईब वेदर इट इज फॅक्ट ऑर र्युमर. की हे वाक्य वाचल्याच्या नंतर आपल्याला सांगायचं आहे की ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे की र्युमर आहे, म्हणजे अफवा आहे. जस्टिफाय युअर डिसिजन. आणि तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात किंवा उत्तर सांगणार आहात त्याला जस्टिफाय करायचं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तर स्टेटमेंट्समध्ये पहिलं स्टेटमेंट आहे, काऊ गिव्ज बर्थ टू अ काफ. की गाय वासराला जन्म देते. ही फॅक्ट आहे की र्युमर आहे, वस्तुस्थिती आहे की अफवा आहे, तर ती फॅक्ट आहे. याचं एक्सप्लेनेशन आपल्याला इथं येईल. इट इज अ नॅचरल फिनॉमिनॉन. ही एक नैसर्गिक संकल्पना आहे की गाय वासराला जन्म देते. सेकंड, इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ. की 2025 सूर्य हा पृथ्वीला गिळणार आहे. ही फॅक्ट आहे की र्युमर, तर ही र्युमर आहे, ही एक अफवा आहे. का अफवा आहे? बिकॉज इट इज नॉट सायंटिफिकली करेक्ट. की वैज्ञानिकदृष्ट्या हे सत्य नाही, किंवा वैज्ञानिकदृष्ट्या कोणी याची पुष्टी केलेली नाही, सपोर्ट केलेला नाही. थर्ड स्टेटमेंट, यू रिसीव अ मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 crore इन अ लॉटरी. जर तुम्हाला मेसेज मिळाला की तुम्हाला लॉटरीमध्ये 5 crore rupees तुम्ही जिंकले, ही फॅक्ट आहे की र्युमर आहे? तर ॲक्च्युली ही काय आहे? र्युमर आहे. इफ द मेसेज इज नॉट फ्रॉम ऑथॉरिटी. जर एखाद्या ऑथॉरिटीकडून की जबाबदार व्यक्तीकडून किंवा जबाबदार प्राधिकरणाकडून जर आपल्याला तो मेसेज आला नाही तर ती काय आहे? र्युमर आहे. जर अधिकृत मेसेज असेल तर तो भाग वेगळा. फोर्थ स्टेटमेंट, बीज बीट देअर विंग्स 270 times इन अ सेकंड. बीज म्हणजे मधमाशा, त्यांचे पंख एका सेकंदामध्ये 270 काय करतात? त्यांचे पंख फडफडवतात. ही फॅक्ट आहे की र्युमर आहे? तर ॲक्च्युली ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि व्हॉट इज द एक्सप्लेनेशन? दॅट इट इज सायंटिफिकली प्रूव्ड. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की एक मधमाशी ही आपल्या म्हणजे एका सेकंदामध्ये 270 आपले पंख फडफडवत असते. फिफ्थ स्टेटमेंट, मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपिअर्ड इन बर्मुडा ट्रायंगल. की बरेचसे जहाजं आणि बरेचसे विमानं हे बर्मुडा ट्रायंगलमध्ये नाहीसे झाले, दिसेनासे झाले. ही फॅक्ट आहे की र्युमर आहे? इट इज फॅक्ट. ही वस्तुस्थिती आहे. अँड व्हॉट इज द एक्सप्लेनेशन? इट इज प्रूव्हन फॅक्ट. की हे असं सिद्ध झालेलं आहे, त्याच्यामुळं ही वस्तुस्थिती आहे. सिक्स्थ स्टेटमेंट, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. की बिना ड्रायव्हरच्या कार हे काही स्वप्न राहणार नाही काही दिवसांनी. हे फॅक्ट आहे का र्युमर आहे? तर इट इज फॅक्ट. वाय फॅक्ट? वस्तुस्थिती आपण का म्हणू शकतो याला? बिकॉज ट्रायल्स आर बीइंग मेड. की अशा ट्रायल घेतलेल्या आहेत की ड्रायव्हर त्या कारमध्ये न बसवता कार चालवल्या गेली आहे आणि ते यशस्वीसुद्धा झालेलं आहे. काही दिवसांनी, काही वर्षांनी अशा ड्रायव्हरलेस कार्स आपल्याला रोडवर चालताना दिसतील. सेवन्थ, सोफिया इज वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. की सोफिया हे जगातील पहिला रोबोट सिटीजन आहे. ही फॅक्ट आहे की र्युमर आहे? तर इट इज फॅक्ट. वाय? बिकॉज इट इज प्रूव्हन. हे सिद्ध झालेलं आहे.
पहिला रोबोट सिटीजन आहे सोफिया. घोस्ट ड्वेल इन बनियान ट्रीज, की वडाच्या झाडामध्ये भूतांचा वास असतो, म्हणजे वडाच्या झाडामध्ये भूतं राहतात. ही फॅक्ट आहे की रूमर आहे, ही वस्तुस्थिती आहे की अफवा आहे? तर आपल्याला सांगता येईल की इट इज रूमर, ही अफवा आहे. कोणत्याही वडाच्या झाडामध्ये भूतं वगैरे काही राहत नाही. वाय डज इट सो, असं आपण का म्हणू शकतो? बिकॉज इट इज नॉट सायंटिफिकली प्रूव्ड, असं कोणत्याही शास्त्रानुसार सिद्ध झालेलं नाही. नाइंथ स्टेटमेंट, डू नॉट स्टेप आउट ऑन न्यू मून डे, न्यू मून डेला घराच्या बाहेर निघायचं नाही. ही वस्तुस्थिती आहे की अफवा आहे? तर इट इज रूमर, ही एक अफवा आहे. व्हॉट इज द रिझन? बिकॉज इट इज सुपरस्टिशन, ही एक अंधश्रद्धा आहे. टेंथ स्टेटमेंट, एलियन्स विल कॉन्कर द अर्थ, की एलियन्स म्हणजे परग्रहावरचे, हे आपली पृथ्वी जिंकून घेतील. हे फॅक्ट आहे की रूमर आहे? तर इट इज रूमर, ही एक अफवा आहे. बिकॉज इट इज इमॅजिनेशन, इट इज नॉट कन्फर्म, ही फक्त एक आपली कल्पना आहे, असं कन्फर्म झालेलं नाही. या ठिकाणी आपण 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक यातील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पूर्ण केल्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू, थँक्स अ लॉट.